शेतकऱ्यांना वीज मोफत देता येत नाही असं सांगताच बत्ती गुल झाल्यानं अजित पवार यांची बोलती बंद झाली. हा किस्सा आहे बीडमधल्या सोम ठाण्यातल्या. सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या विकास कामांचे गोडवे गाताना अजित पवार यांनी दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही वीज मोफत देणं शक्य नसल्याचं सांगितलं. मात्र त्याचवेळी लाईट गेले त्यामुळे अजित पवारांची गोची झाली. त्यातच लोकांची घोषणाबाजी सुरू झाली. दादा आमची वीज नेहमीच जाते, आम्ही काय करायचं असा सवालही त्यांनी केला. पण इथेही दादांनी बत्ती गुल झाल्याचं खापर विरोधकांवर फोडलं. बंधु भगिनींनो, मी ऊर्जा मंत्री असताना लाईट दिली म्हणले. आता हे बीड मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये सराफा